नवनीत राणा जी प्रकृति खालवली आहे। राणा यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असल्याचा राणांच्या वकिलांनी तुरुंग अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे। नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं, ज्यामध्ये नवनीत राणा यांना स्पॅन्डिलायसिसचा आजार आहे। तुरुंगात आणले तेव्हापासून त्यांना जामिनावर झोपाव लावले आहे, त्यामुळे त्यांचा आजार बळावला आहे। आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली पण आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल असं लिहिलं होतं। या अर्जाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील पाठवण्यात आली होती। नवनीत राणांच्या कमरेचं दुखणं वाढलं असून त्यांना उपचारासाठी गरज आहे असं वकिलांनी म्हटलं होतं। त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, मात्र आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।